नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते पेटोरामध्ये। आज आपण असं खमंग मऊ लुसलुशीत थालीपीठ बनवणार आहे मिक्सर पिठापासून, अगदीच खूप चविष्ट होणार आहे। इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतले मी। आता आपण हे सर्व पीठ मिक्स करून घेणार आहे। अगदीच तोंडाची आपली चव वाढवणार आहे असं आपलं थालीपीठ बनणार आहे। तुम्ही एक खाई दोन खाचाल असं थालीपीठ होणार आहे आपलं। इथे एक चमचा मोठा मी बवा घेतला आहे, एक चमचा जिरं मोठा घेतला आहे, दोन चमचे मी धणं घेतले आहेत, हिरवी मिरची लसूण घेतला आहे। प्रथम आपण जिरं धणं ववा असं मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। जास्त पण बारीक करायचं नाही, थोडं जाडसर ठेवणार आहे। अशा पद्धतीने मी वाटून घेतले सर्व जाडसर। बघा, आपण पिठामध्ये घालून घेऊया। ही मिरची आणि कोथिंबीरचं दांडं घेतलं आहे मी, कोथिंबीर बारीक चिरून नंतर घालणार आहे। हे प्रथम पहिले मी दांडं बारीक करून घेणार आहे, लसूण कोथिंबीर आणि मिरची, ही पेस्ट बनवून घ्यायची। अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतली। तर सर्व पेस्ट आपण यात घालून घेऊया, पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। पावसाळा चालू होणार तर आपण अशा पद्धतीने काहीतरी बनवून पावसाळ्यात खायला खूप भारी आणि टेस्टी लागते, चटपटीत सकाळच्या नाश्त्याला 5 वाजता चहा संग भरपूर असा सारा नाश्ता बनतोय। भरपूर सारी कोथिंबीर घालूय, चांगलं मोठं दोन कांदे असं बारीक करून चॉप करून घेतले, तर चांगला बारीक असा कांदा करून घ्यायचा। कोथिंबीर कांदा भरपूर घालायचा, कांद्यामुळे आपल्या थालीपीठला चांगली चव येते। लहान मुलापासून मोठं वयस्कर माणसापर्यंत खायला हे थालीपीठ मऊ आणि लुसलुशीत होणार आहे। एक चमचा मीठ घालूया मी, हळद पण घालून घेतली, छोटे 2 चमचे घातले। सर्व आता पिठाला मिक्स करून घेऊया, लावे पिठामध्ये चोळून घ्यायचं असं। आता लागेल तसं पाणी, थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ घट्ट गोळा मळून घेणार आहे। जास्त सैल मळायचं ना, घट्ट मळायचं। आपण भाकरीला कसं मळतो पीठ तसंच मळायचं। ही मिक्स पिठाचं थालीपीठ बनवतो तर मस्त टेस्टी लागणार आहे। हो, कशा पद्धतीने पीठ मळून घेतले मी। लय पण जास्त वेळ ठेवायचं नाही, झाकून पातळ होतं पीठ। असा कॉटनचा मी रुमाल घेतलाय, वल्ला करून घेतलाय अशा पद्धतीनं। नंतर आपण असं पाण्यात बुडवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचं, असं दाबून प्रेस करून घ्यायचं आणि पळपोटावर पसरायचं। रुमाल मोठा असला तर असं घडी घालून घ्यायचा। एका वाटीत मी तेल घेतले, एका वाटीत तीळ घेतले सफेद, पाण्यावर असं पाण्याचा रुमालावर कसं पाण्याचा जरा शिंतडा मारायचा।
असं गोल गोळा करून घ्यायचा. भाकरीला पण घेतो तसा. आता वरून खालून तीळ लावायचं. तिळामुळे अजून आपल्या थालीपीठला चव वाढणार आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतंय. असे 3 बोटं असं प्रेस करत राहायचं सरकवत. थोडासा पाण्याचा हात बुडून घ्यायचा. म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही. पाण्याचा हात बुडून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने तसंच कोणी पण बनवेल. नंतर लाव तेलाचं पण बोट बुडून घ्यायची आणि तेल पण लावून घ्यायचं. पोटाने सरकत सरकत जायचं पीठ. तो आपाप थोडं सरकते. आता 4-5 आपण छिद्र पाडून घेणार आहे. तर तव्याला तेल लावून घेऊया आपण. तवा मी गरम करायला ठेवत आहे गॅसवर. तवा गरम झालाय. असा रुमाल उचलायचा एका साईडनं दोन्ही हातानं धरून. अलगद तव्यावर सोडायचं रुमाल. नंतर थोडंसं पाण्याचा हात घेऊन वरून लावायचं. असं रुमाल काढून घ्यायचं. तर वरती आपण झाकण ठेवे. वापलून निघते आपलं थालीपीठ. आता तशाच पद्धतीने मी दुसरं बनवून दाखवते. तर मुलावर थोडासा पाण्याचा शिंतळा घ्यायचा आणि पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि वरून खालून तेल लावायचं. तेल झाकण काढून आपण पलटे करून घेऊया. ही लोखंडाचा तवा ठेवलाय मी. जो भाकरी आपण बनवते तोच तवा आहे. अशा करून पद्धतीने पलटी करून घ्यायचं. वरची बाजू खालती खालती दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं. खरपूस असं मस्त भाजलं पण मस्त लागतंय. मी दुसरं टाकलंय. दुसरं त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहे. दुसरं बाजून पण तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने मी बनवले सगळं. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय. सॉस संग पण खाऊ शकताय. अगदीच मऊ लुसलुशीत झालंय बघा. कोणी पण सहज खाऊ शकतंय. वयस्कर माणसाला पण चालतंय. लहान मुलांना. रेसिपी आवडली लाईक करा. बेलकच बटन दाबा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी आवडले धन्यवाद. बाय बाय.